सब्सक्राइबच्या बटनवर प्रेस करा, बाजूला बेल आयकॉन आहे, ऑल ऑप्शन येईल त्याला क्लिक करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. वाव, आपले हे पिझ्झा टॉपिंग सँडविच किती छान दिसतात बघा. यम्मी यम्मी, एकदम यम्मी दिसतात. आणि त्याच्यावर स्मायली केलेली आहे सृष्टीने, तेही किती छान दिसतंय बघा. तर आपल्याला ही रेसिपी बघायलाच पाहिजे. चला मग आपण आता आपली ही आपली आजची रेसिपी बघूया. नमस्कार मंडळी, मी साक्षी लार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून खूप 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 स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा. आज आपण बघणार आहोत ब्रेकफास्टचा एक प्रकार, तो म्हणजे आहे पिझ्झा टॉपिंग सँडविच. आता आपण सँडविचसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलं आहे. तुमच्याकडे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड घ्या, अन्यथा तुम्ही व्हाईट ब्रेडही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथे रूम टेम्परेचरवर हे बटर घेतलं आहे अमूलचं. नंतर इथे मी अमूल चीज घेतलं आहे. इथे मी सिलचं सेजवान चटणी घेतली आहे सिलची. तुमच्या घरी जी अवेलेबल असेल ती तुम्ही घ्या. इथे मी किसानचं टोमॅटो कॅचअप घेतलं आहे. आणि इथे मी पिझ्झा टॉपिंग फन फूड्सचं पिझ्झा टॉपिंग घेतलं आहे. हे बघा, आपण इथे आता हे चार ब्राऊन ब्रेड घेतले आहेत. तुमच्या घरी जशी मेंबर्स असतील तसे तुम्ही त्याप्रकारे स्लाइस देऊ शकता ब्रेड्सचे. आता आपण ह्या ब्रेड्सना हे रूम टेम्परेचरवर आलेलं मेल्टेड अमूलचं बटर मी लावून घेते. हा ब्रेकफास्ट खूप टेस्टी होतो, मुलांना तर खूपच आवडतो. तर नक्की ट्राय करा. एकदा खाल्ल्यानंतर तुमचं मन थांबणार नाही, परत परत हा ब्रेकफास्ट आणि इझी पडतो करायला, तर त्यासाठी तुम्ही करत राहाल. आपण दुसऱ्या साईडने पण तसंच लावून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. आपण आता ह्याला बटर लावून घेतलंय. आता आपण याच्यावर सेजवान चटणी घालून घेऊया. आपल्याला आता शेजवान चटणी ह्या चारही ब्रेडना लावून घ्यायचे. खूप चटपटीत असे हे पिझ्झा टॉपिंग ब्रेड होतात, किंवा पिझ्झा टॉपिंग सँडविचही म्हणू शकता शॉर्टकटमध्ये. तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल तर तुम्ही चटणीची क्वांटिटी वाढवू शकता. चटणी लावून झाली आहे. आता आपण याच्यामध्ये जे टोमॅटो केचप घेतलंय ते लावून घ्यायचंय. स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला सेम. दिसायलाच किती यम्मी दिसते बघा. आणि आता आपण जी फनफूडची पिझ्झा टॉपिंग घेतलंय पिझ्झा चटणी, ती त्याच्यावर घालून घ्यायची आहे. ती आपल्याला छान पसरून घ्यायची आहे ते ब्रेडवर. पिझ्झा टॉपिंग पण लावून झाले तुम्ही बघितलात. आता आपण याच्यावर चीज स्प्रेड करून घेऊया. खूप सारं चीज आपल्याला घालायचं आहे. Thank you.
आता चीज ह्याच्यामध्ये स्प्रेड करून झालंय. आता आपण हे जे दोन स्लाइस केलेत ते मी आता ही एक स्लाइस ह्या स्लाइसवर ठेवते. अशा पद्धतीने आपल्याला हा एक सँडविच करून घ्यायचा आहे आणि हा दुसरा. तर आपण दुसऱ्या साईडने पण ह्याला बटर लावून घेतलंय. आता आपण ह्याला टोस्टरमध्ये ठेवायचं. प्रेस्टिजचा टोस्टर घेतलाय. तर आता इथे तुम्ही बघू शकता ही ग्रीन लाईट पेटलेली आहे. याचा अर्थ आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये सँडविच ठेवू शकतो. जर तुमच्या घरी जर टोस्टर मेकर नसेल तर तुम्ही हे सँडविच तव्यावरही झाकण मारून करू शकता. आता हे मी अशा पद्धतीने बंद केलंय. ही लाईट्स ऑफ झाली की आपले सँडविच रेडी असं समजायचं. हे तुम्ही इझिली तव्यावरही करू शकता. झाकण इथे लाईट पेटलेली आहे तर मी ती बंद केली आहे आणि आपण आता चेक करूया. वाव, आपले पिझ्झा टॉपिंग सँडविच रेडी झालेले आहेत फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये. मी आता काढून घेते गरमागरम. आपले हे पिझ्झा टॉपिंग सँडविच रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे क्यूट असे दिसत आहेत. आणि आमची कॅमेरामॅन सृष्टी तिने याला स्माइलीचं रूप दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असे दिसत आहेत ते क्यूटसे. आणि ते जसे क्यूट दिसत आहेत तसे खायलाही खूप छान लागतात. खूपच म्हणजे सुंदर लागतात. चटपटीत लागतात एकदम आणि झटपट होतात. तर नक्की घरी ट्राय कर. आपण आता हे सँडविच तोडून बघूया. वाव, इथे बघू शकता तुम्ही आतलं कोटिंग. ते सॉसेस आणि ते चीज किती छान दिसत आहे. जसं ते छान दिसत आहे तसं ते खायलाही खूप यम्मी लागतं. तर नक्की घरी ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. ऑल ऑप्शन येईल तिथे क्लिक करा. आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर रिलेटिव्सबरोबर. आणि कमेंट्स करायला विसरू नका.